निपाणी येथे देवचंद कॉलेज अर्जुन नगर राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ विभागाच्या वतीने पावसाळी रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. देवचंद कॉलेज अर्जुन नगर राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ विभाग यांच्या वतीने पावसाळी रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पी एम हेरेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी देवचंद कॉलेजचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी साधारणतः 40 प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये टाकळा, कुरडू, बांबूचे कोंब, करटोली, भारंगी, गुळवेल, मोहर, कामुनी अशा विविध प्रकारच्या भाज्या या ठिकाणी प्रदर्शनात ठेवल्या होत्या. सध्याच्या फास्ट फूडच्या युगामध्ये मुलांना भाज्यांची ओळख करून देण्यासाठी विशेषतः या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गामध्ये विविध प्रकारच्या असलेल्या भाज्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी व त्यांचे महत्व पटवून देण्यासाठी या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीच्या रानभाज्यांचे ज्ञान होण्यासाठी कनिष्ठ विभागाच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन विविध प्रकारच्या भाज्या प्रदर्शनासाठी आणलेल्या होत्या. आज या ठिकाणी तुम्ही बघताय की आमच्या या कार्यक्रमाला उत्सवाचं स्वरूप आलेलं आहे आणि हा सगळा मुलांचा उत्साह किंवा ही गर्दी बाकी दुसऱ्या कुठल्या गोष्टींनी नसून आज या ठिकाणी देवचंद कॉलेज अर्जुन नगर राष्ट्रीय सेवा योजना अधिक 2 स्तर या विभागाच्या वतीनं रानभाज्यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलं आहे. आपल्या आजूबाजूला अनेक रानभाज्या असतात पण त्यांची आपल्याला ओळख नसते. आपल्या पाणी असतो पण त्या भाजीचं नेमकं आपल्याला नाव माहीत नसतं आणि त्याचबरोबर त्याच्या औषधी गुणधर्मही माहीत नसतं. पण या ज्या सगळ्या हंगामी रानभाज्या आहेत तर यांचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत आणि या सगळ्याच गोष्टींची आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाला आणि सगळ्या घटकांना याची ओळख व्हावी याच उद्देशातून आम्ही एनएसएसच्या माध्यमातून हे असं या ठिकाणी रानभाज्यांचं प्रदर्शन भरलेलं आहे. आपण पाहतोय की बदलत्या काळानुसार मानवी आरोग्य खालावत चाललेलं आहे आणि त्याला मुख्य जबाबदार आहे तो म्हणजे बदललेलं खानपान. तर बदललेलं खानपान त्याला मुख्य जबाबदार असल्यामुळं त्यामुळं मानवी आरोग्य धोक्यामध्ये चाललं आहे आणि त्यामुळं जे काही निसर्गामध्ये त्या रानभाज्या आहेत त्या अत्यंत पोषक आहेत, जीवनसत्व देणाऱ्या आहेत आणि त्यामुळं त्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हायला हवी. त्याचबरोबर कॉलेजमधील विविध घटकांना त्याची माहिती मिळावी, त्याचे गुणधर्म काय आहेत हे समजावेत याच उद्देशानं आम्ही या ठिकाणी पावसाळी रानभाज्यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या अनेक लोकांना त्यांच्याविषयी माहिती मिळावी हा आमच्याकडे फक्त उद्देश आहे. खरं तर रानभाज्या म्हणजे निसर्गाचं आपल्याला मिळालेले ते निश्चित आहे कारण पावसाळ्याच्या दरम्यान येणाऱ्या वनस्पती आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्याचं काम करतात आणि आजच्या रानभाज्यांच्या या पिढीला या रानभाज्यांची ओळख पाहतात आणि त्या माध्यमातून निसर्गामध्ये अनुभव देणे आपल्याला कळाल त्यांचे उपयोग सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे शेतीमध्ये तर म्हणून शिकून टाकलेले या रानभाज्या या दैनंदिन वापरामध्ये यावा यासाठी आपण एक प्रदर्शन भरवलेलं आहे. यावेळी या कार्यक्रमास कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पी एम हेरेकर, उपप्राचार्य एच व्ही पंडित, प्रवेशिका प्राध्यापिका के डी पाटील बिरनाळे, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विजय कुमार पाटील, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर राहुल घटेकरी, समिती सदस्य प्राध्यापिका अर्चना पाटील, प्राध्यापिका डॉक्टर पूनम शेटके, समिती सदस्य प्राध्यापक पी बी पाटील, प्राध्यापक वाय बी पाटील, प्राध्यापक एस पी झळके, प्राध्यापक एस जी कुंभार यांच्यासह एनएसएसचे स्वयंसेवक, स्वयंसेविका, महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.